रेसिपी इज़ अवेलेबल इन मराठी एज वेल एज इंग्लिश. फॉर इंग्लिश सी द डिस्क्रिप्शन बिलो द वीडियो टू सी द इंग्रेडिएंट्स एंड प्रोसीजर टू फॉलो. थैंक यू. नमस्कार, मी रेखा, रेखाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. बिर्याणी म्हटली की आपल्या नजरेसमोर पटकन येतो तो म्हणजे त्याच्यावरती तळून घातलेला कुरकुरीत कांदा. त्या कांद्यामुळे बिर्याणी टेस्टी आणि रुचकर लागते. तर कांदा चिरून कडक उन्हात वाळवून कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायचा याची एकदम सोपी आणि साधी पद्धत आज आपण पाहणार आहोत. आणि कांदा चिरून कडक उन्हात वाळवून स्टोअर करून ठेवण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. चला तर आपण आता कांदे चिरून कडक उन्हात वाळवून स्टोअर करून ठेवण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. या अगोदर आपण 142 एपिसोडमध्ये मसाला मिनी कांदे केले होते तेव्हा कांद्याचे आरोग्यदायी गुणधर्म कोणकोणते आहेत हे जाणून घेतले आहे. चिरून उन्हात वाळविण्यासाठी कांदे मोठे घ्यायचे म्हणजे चिरायला सोपे जाते. कांद्याचा दोन्ही बाजूचा भाग कापून वरचा पापुद्रा देखील काढून घ्यायचा. प्रत्येक पाकळी मोकळी करून घ्यायची म्हणजे सुट्टी करून घ्यायची. कांदा उभा चिरून कडक उन्हात 5 ते 6 दिवस कुरकुरीत होईपर्यंत वाळवायचा. नंतर स्वच्छ धुवून कोरडी केलेल्या बरणीत भरून ठेवायचा. हा खूप दिवस टिकतो. आपण जेव्हा बिर्याणी किंवा इतर भाताचे प्रकार करतो तेव्हा वरती पसरून गार्निशिंग करायला उपयोगी येतो आणि बिर्याणी भाताचे प्रकार वगैरे खूप टेस्टी आणि रुचकर लागतात. कडक उन्हात वाळविल्यामुळे तळल्यावर कुरकुरीत होतो. थोडा जरी कांदा मऊ राहिला आणि वाळायचा राहिला तर पावसाळ्यात खराब व्हायची शक्यता जास्त असते. चांगला वाळणे महत्वाचे आहे. चांगला वाळला तर वर्षभर कांदा छान राहतो. अशा वाळलेल्या कांद्याची पूड करून ठेवली तर मसाल्याच्या भाज्या, रस्सा भाजी, आमटी यांचा मसाला करताना वापरता येतो. तळण्यासाठी खूप कमी तेल लागते. तळताना तेल तापणे महत्वाचे आहे. तेल एकदा तापले की गॅस मीडियम टू स्लो ठेवायचा आणि एकसारखा हलवत राहायचं म्हणजे कांदा एकसारखा तळला जातो. आपण आता साहित्य पाहूया. 1 किलो मोठे कांदे चिरण्यासाठी कटर पॅड आणि सुरी, चिरल्यानंतर वाळवण्यासाठी असे पसरट ताट किंवा परात घ्यायची आणि पसरून ठेवून खालीवर करत हा कांदा 5 ते 6 दिवस कडक उन्हात वाळवायचा. आणि वाळल्यानंतर कांदा कुरकुरीत राहण्यासाठी अशी काचेची स्वच्छ धुवून कोरडी केलेली बरणी यामध्ये कांदा भरून ठेवायचा. आता एक कांदा घेऊया आणि याचे दोन्ही बाजूचे भाग असा कापून काढूया. त्याच्यावरचा पापुदरा देखील असा काढायचा कांद्याचा. याचे दोन भाग करायचे. यातला मधला भाग थोडा इथला काढायचा म्हणजे पाकळ्या मोकळ्या होतात. चिरताना शक्यतो बोट आपली अशी ठेवायची म्हणजे आपल्याला सुरी लागत नाही. या पद्धतीने कांदा पकडायचा. याच्या पाकळ्या सगळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या.
या पद्धतीने आपण सगळेच कांदे चिरून घेऊया। कांदे सगळे चिरून झाले आणि त्याच्या पाकळ्या देखील अशा सगळ्या सुट्ट्या करून झाल्या। या पद्धतीने सगळ्या पाकळ्याच्या सुट्ट्या व्हायला पाहिजेत आणि आपण आता हा कांदा कडक उन्हात 5 ते 6 दिवस वाळवूया। जर जास्त प्रमाणात असेल तर कॉटनच्या कापडावरती पसरून देखील वाळवला तरी चालेल। 7 दिवस झाले कांदा कडक उन्हात वाळून झाला। वा किती छान वाळला आहे, आवाज पण कसा येतोय बघा। अशा पद्धतीने वाळला गेला पाहिजे। तुम्ही जितका जास्त वाळवाल तितका तो चांगला राहतो। अशा पद्धतीने तुम्ही कांदा वाळवून ठेवा। अशा पद्धतीने बिर्याणीसाठी कांदा तुम्ही जरूर वाळवून ठेवा, तुम्हाला नक्कीच आवडेल। लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका। पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह। धन्यवाद। मस्त घा आणि स्वस्त रहा। डोंट फॉरगेट टू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब। Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.